ट्रैकिंग गेट वरती रवि, सन्माननीय प्रशांत कुंभार सर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या षटकाची जिम्मेदारी अनुभवी खेळाडू. चला सामन्याची सुरुवात होते. सामना क्रमांक 3, पहिला चेंडू. चेंडूला मात्र अगदी जाऊ दिलं विकेट किपरच्या दस्ताऱ्यामध्ये, पण यावेळेला मात्र अंपायर इज इंटरेस्टेड. अंपायरने आपले हात जुनी जमिनीशी समांतर केले आणि इशारा केला की हा व्हाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव आहे. मात्र धावपलकाची सुरुवात आहे. एका धावेने धावपलकाची सुरुवात होतीये. प्रशांत सर अगदी अनुभवी खेळाडू आहे. आपला अनुभव मात्र नक्कीच आपल्या संघाच्या विजयासाठी पणाला लावणार. सैनिक टाकळीचा हा संघ कवठेमंकाळ नगरीमध्ये. त्यावेळेस पुन्हा शेकवेल I9 लेंथ पहा, अतिशय जोश आपण पाहू शकता. अगदी 40+ ऑलमोस्ट 50 पर्यंत असलेले प्रशांत सर, परत पहा काय जोश आहे हा क्रिकेटचा. आणि हा अगदी नवयुवकांसाठी हा एक प्रेरणास्थान, एक आयडियल असणार आहेत प्रशांत सर. यावेळेस मात्र मारलेला हा फटका सरळ जातोय सीमापार, चौकार. शहीद सुरेश चव्हाण चषक, चौकार. सुरेशच्या बॅट मधून आलेला हा कडक कडकडीत असा प्रहार, चेंडू प्रहार, चौकार. धावांची सुरुवात मात्र अगदी जोरदार. प्रत्येकी 5 षटकांचा हा सामना असणार आहे. शहीद सुरेश चव्हाण चषक 2023 अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेची सुरुवात झालेली होती 2022 मध्ये. पुन्हा एक वेळ हेलिकॉप्टरवाला स्ट्रॉक, जात सीमा पार, धावा मिळतील 4, बॅक टू बॅक चौकार. अगदी आम्ही सुद्धा या साक्षीदार होतो या स्पर्धेचे 2022 मध्ये. सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण साहेब यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं होतं समालोचन कक्षामध्ये समालोचनासाठी. त्यानंतर मात्र हे पर्व सुरू झालं. अगदी अखंड असं चालणारं हे पर्व असणार आहे. शहीद सुरेश चव्हाण चषक 2023 अगदी नक्कीच देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, कवठेमंकाळचे ते लाडके सुपुत्र स्वर्गीय शहीद सुरेश चव्हाण, अगदी अखंड नाव अजरामर असणार आहे. यावेळेस मात्र गुडगेट एक तमाशा देख, परंतु चेंडू मात्र 38 सर्कलच्या मध्येच चेंडूला फील्ड केलं जाते. एक सिंगल धाव. तर सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी त्यांच्या विशेष प्रयत्नातून ही स्पर्धा पार पडते. आणि त्याचबरोबर त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोल्टी यांचा देखील विशेष प्रयत्न या स्पर्धेसाठी लाभला. त्यांच्या सुद्धा विशेष प्रयत्नातून ही स्पर्धा पार पाडली जाते. तब्बल 71,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक असा शहीद सुरेश चव्हाण चषक. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट मारलेला हा फटका वाईडिस्ट लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव. नक्कीच प्रशांत कुंभार सर यांनी मात्र कुठेतरी कमबॅक केलेला आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार नंतर अखेरचा चेंडू आहे. धाव संख्या 11, 11 रन्स ऑन द बोर्ड. बोथ ओपनर्स आर स्टील सेफ इन द ग्राउंड. यावेळेस मात्र कडक प्रहार, चेंडू मात्र अगदीच फरार, षटकार. 6 धावांनी 6 धावांनी या षटकाची सांगता होतीये. एक षटक पूर्ण, धाव संख्या 17, दोन्ही सलामीवीर फलंदाज सुरक्षित. चला सर, दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतोय कृपया आपण थोडस वेळेचं भान ठेवायचंय. यानंतर होणारा सामना
आरग स्पोर्ट्स आरग वर्सेस सावळी स्पोर्ट्स सावळी या दोन्ही संघांना विनंती आहे कृपया आपण स्टँड बाय राहायचंय. यानंतरचा होणारा सामना आरग स्पोर्ट्स आरग वर्सेस सावळी स्पोर्ट्स सावळी. षटक क्रमांक एक बार फिर मैदान का रुख करते. एक ओवर का खेल अब तक खत्म हुआ और एक ओवर के बाद 17 रन वहां पे जड़ दिए. उसके बाद दूसरा ओवर सुभाष हाईवे एंड से और स्ट्राइक पे रहेंगे रवि रवि और सूरज. क्या बल्लेबाजी दिखाई सूरज ने इससे पहले ओवर में खासा प्रभावित किया था सूरज ने. अब सामना करेंगे रवि. इस बार धीमी गेंद और वहां पे जड़ दिया. गेंद जाएगा सीधा सीमा रेखा के बाहर. अंपायर चेक करेंगे और 6 रन. क्या बात है, बहुत ही अच्छा स्ट्रोक इस ओवर में रवि के बल्ले से. इस बार चेक करना चाहते थे बल्ले का बाहरी किनारा लेकिन बाल बाल बचे रवि. और सूरज इस बार आएंगे स्ट्राइक पे जिन्होंने खासा प्रभावित किया था पहले ओवर में. एक छक्का और दो चौके उनके बल्ले से आए थे. वही सूरज अब स्ट्राइक पे रहेंगे. सुभाष क्या रणनीति होती होगी सुभाष की. ये दिमाग है और दिमाग है पे करारा प्रहार षटकार 6 रन. क्या बात है, बहुत ही बढ़िया. एक्स्ट्रा कवर के ऊपर से वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं था और गेंद सीधा चला गया. ये ताकत है सूरज की. अगर आप एक्स्ट्रा कवर के ऊपर से अगर छक्का मार सकते हो बाकी आपके पास क्षमता है पावर है वो नजाकत है वो एक्सपीरियंस है वही दर्शाते हुए सूरज अपने टीम के लिए. दिस इज द रियल क्रिकेटिंग स्ट्रोक फ्रॉम सूरज. इस बार गेंद हवा में लेकिन वहां पे बॉलर शायद अगर पहले भाग जाते तो यकीनन कुछ ना कुछ हो सकता था. इसी बीच अपील रन आउट की अपील होती हुई विकेट कीपर धनराज के द्वारा लेकिन अंपायर शायद खुश नहीं. नॉट आउट यानी कि सूरज अभी भी सेफ रहेंगे. क्या बात है, गेंद हवा में मारना चाहते थे मिड विकेट की ओर से की ऊपर से और गेंद चला गया सीधा हवा में. और शायद सुभाष भागना चाहते थे थोड़े से स्लिप हुए. अगर वो पहले भाग जाते तो यकीनन शायद वो गेंद तक पहुंच जाते लेकिन ये सूरज नसीब भी साथ देता है वो बहादुर लोगों का. यहाँ पे तो सूरज को नसीब साथ देता हुआ क्योंकि वाकई बहुत ही बढ़िया बल्लेबाजी सूरज की ओर से देखी जा रही है. यहाँ पे काफी रसिक दर्शकों का यहाँ पे मनोरंजन होता हुआ इस शहीद सूरज चौहान चषक 2023 में. और उनका बखूबी साथ निभाया अब तक रवि ने. यही नॉन स्ट्राइकिंग और एक अच्छे बल्लेबाज की निशानी होती है जो इनफॉर्म बल्लेबाज है क्यों ना उसे स्ट्राइक ज्यादा से ज्यादा दी जाए क्योंकि हर बल्लेबाजों का एक दिन होता है. अगर दिन हो जाए तो फिर क्या बात है, नसीब भी साथ देगा. एक बार फिर मैदान का रूफ करेंगे. स्ट्राइक पर रहेंगे एक बार फिर सूरज.
जी हाँ, रिवर्स का प्रयास और वहां पे फील्डर मौजूद होंगे, वहां पे थोड़ा सा मिसफील्ड और एक रन को कन्वर्ट किया 2 रनों में। क्या बात है इस बार आड़े बल्ले से। दोन्ही संघनायकांनी थोडंसं वेळेकडे लक्ष द्यायचं आहे, वेळेला महत्त्व द्यायचं आहे, कारण अगर टायमामध्ये सामना नाही संपला तर पॅनल्टीची सुरुवात होईल, पॅनल्टीसाठी सामोरे जावं लागेल। एक बार फिर सुभाष सुराशीज वा सुराज फुल टॉस, गेंद गेंद जाएगा सीधा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। क्या बात है सूरज, बहुत ही बढ़िया छक्का, काफी मनोरंजन होता हुआ। और यहाँ पे 2 ओवर के समाप्ति के बाद 40 रन, क्या बात है, 12 गेंदे और 40 रन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही बढ़िया। चला सामन्याला थोडीशी गती द्यायची। रोहित चौगुले अगले गेंदबाज रहेंगे। इस बार यहां पे रवि के बल्ले से ये कैच, ये बैटर नंबर 1 आउट होता हुआ सीधा पवेलियन की तरफ। रवि आउट झाल्यानंतर खेळण्यासाठी जात आहे तो अमोल। टाकळीची पहिली विकेट या ठिकाणी पडलेली आहे, सुंदर असा कॅच घेतलेला आहे। चौगुले रोहितच्या पहिल्याच बॉलवरती टाकळी संघाची विकेट पडलेली आहे। पुढचा चेंज घेऊन येत आहे तो रोहित अमोलसाठी। राईट हँड राऊंड विकेट हा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू ऑफसाईडच्या बाजून टाकलेला। चांगली बॉलिंग टाकत आहे रोहित, पहिला 2 चेंडूवरती 1 ही धाव दिलेली नाही रोहित याने। पुढचा चेंडू रोहितचा 3रा चेंडू, उत्कृष्ट चेंडू, गुड लेंथ स्पॉटवरती पडलेला हा उत्कृष्ट चेंडू, बॅट्समनला काहीही समजलेलं नाही आणि सेफ किपरच्या हातामध्ये। एकदम उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे तो रोहित। पुढचा चेंडू टोलेला लेक्साईडच्या दिशेने, हा सुंदर असा झेल घेतलेला आहे तो सलगरे टीमच्या खेळाडूने। आणि या ठिकाणी 40 धावावरती दुसरी विकेट पडलेली आहे। नवीन फलंदाज सागर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे, 4 चेंडूवर 1 ही धाव न देता 2 विकेट घेतलेल्या आहेत त्या रोहित याने। अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे, पहिल्या 2 ओव्हर जरा महागड्या पडल्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो रोहित।
पुढील चेंडू रोहित याचा सागरसाठी, बघूया सागर काय करतो. उत्कृष्ट चार चेंडू नंतर पुढच्या चेंडूवरती सागर काय करतो बघायचं आहे. हा चेंडू, हा उत्कृष्ट चेंडू, ऑफसाइडच्या दिशेने ढकललेला चेंडू हा एका धावेसाठी. सावळी स्पोर्ट सावळी आणि आरग स्पोर्ट आरग लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी यायचा आहे. मान्य श्री दत्ता शेठ चव्हाण यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल. उत्कृष्टता पटकावलेल्या चेंडूला एक साईडच्या दिशेने, पाहूया काय. सहा धावांसाठी उत्कृष्ट असा स्ट्रोक रोहितने, पहिले पाच बॉल चांगले टाकले असताना शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलेला येतो सूरज यांनी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 47. या ठिकाणी तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 47, 2-47. चांगली गोलंदाजी केली होती रोहितने, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकल्यामध्ये 7 धावा गेलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, 2 विकेट बी घेतल्या होत्या. शेवटचा चेंडू स्वेअर चेंडू, खराब चेंडू टाकल्यामुळे लेग साईडच्या दिशेने सूरजाने एक उत्तुंग असा षटकार ठोकलेला आहे. आरग स्पोर्ट आरग, सावळी स्पोर्ट सावळी, दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेजचे संपर्क साधायचा आहे. मान्य दत्ता शेख चव्हाण यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होईल. सावळीचे कर्णधार हजर झालेले आहेत. आरग स्पोर्ट शहीद सुरेश चव्हाण चषक 2023 पर्व दुसरे या पहिल्या उद्घाटनीय दिवसातील तिसरी मॅच या ठिकाणी चालू आहे. संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहे तो सुभाष, माफ करा धनराज. धनराज चा पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू लेग साईडच्या दिशेने फुल टॉस करून खेळून काढलेला आहे एका धावेसाठी. एका धावेसाठी खेळून काढलेला होता तो, कोणी खेळला काय सागर यांनी.
पुढील चेंडू स्ट्राईक वरती आहे सूरज धनराजचा पुढचा चेंडू. ओ उत्कृष्ट चेंडू, क्लीन बॉल्ट केलेला आहे सूरजला. चांगली खेळी करत होता सूरज, त्याला पेवऱ्यांचा रस्ता दाखवलेला आहे तो धनराज यांनी. आपल्याला दुसऱ्या चेंडूवरती उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल धनराजची. आणि या ठिकाणी सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आरक स्पोर्ट आरक विरुद्ध सावळी स्पोर्ट सावळी यांचा टॉस होत आहे. मान्य दत्ता शेठ चव्हाण त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे. स्ट्राईक वरती साहिल, पुढचा चेंडू धनराजचा साहिल साठी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेला आहे साहिल. आणि या ठिकाणी टॉस होत आहे. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दत्ता शेख चव्हाण पुढचा चेंडू धनराजचा उत्कृष्ट असा कवरच्या दिशेने टोलवला चेंडू. एक धाव घडलेला आहे, दुसऱ्या धावसाठी पळत आहेत पाहूया. दुसरे धाव ही पूर्ण आलेला आहे आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणावी लागेल या ठिकाणी खेळाडूचे. चल करे या ठिकाणी टॉस झालेला आहे. आरक स्पोर्ट आरक यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, फिल्डिंग घेतलेली आहे त्यांनी. पूर्ण चेंडू धनराजचा परत एकदा स्ट्रेचच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. चार धावा बरोबर. बॅक टू द बॉलर मारला चेंडू सेफ जागेमध्ये चार धावांसाठी. साहिल यांनी उत्कृष्ट अशी खेळी केलेला आहे शेवटच्या दोन चेंडूवरती. दोन धावा चार धावा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 54 धावावरती गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू शेवटचा धनराजसाठी. उलटा चेंडू लेग साईड दिशेने. पाहूया काय झालेलं आहे. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूनंतर षटक समतेची घोषणा आमचे पंच नंदुकर यांच्याकडून. चार षटकाच्या समतेनंतर धावसंख्या झालेली ती 54. धनराज यांनी या षटकामध्ये 7 धावा दिल्या आहेत. सलगरीतील आर्मीमध्ये असणार कार्यरत असणारे रोहित चौगले यांच्याकडून शेवट षटक. पहिला चेंडू रोहित याचा उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे तो सागर याने. 7 धावांसाठी एक अतिशय जोरदार फटका म्हणावा लागेल. लांबच लांब षटकार मारलेला आहे सागर यांनी. उत्कृष्ट असा फटका या फटक्यावर 6 धाव वसूल केलेले आहेत. रोहितचा पुढचा चेंडू हॅलो पुढील चेंडू
पुढील चेंडू या ठिकाणी रोहित याचा सागरसाठी. परत एकदा तसाच पटकावण्याचा प्रयत्न, कीपर कॅच आउट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेला आहे, ऑफ कचर बॉलिंग टाकलेला आहे सागर. या ठिकाणी कॅच आउट झालेला आहे. पुढील चेंडू रोहित याचा प्रथमेशसाठी. उत्कृष्ट टोलवलेला आहे षटकार. प्रथमेश यांनी उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे स्टेटच्या दिशेने. 6 धावांसाठी धावसंख्या 66 वरती गेलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती परत आधी षटकार ठोकलेला आहे तो. पुढचा चेंडू रोहित याचा प्रथमेशसाठी. हा चेंडू प्रथमेशसाठी उत्कृष्ट चेंडू, पूर्णपणे बिग झालेले आहेत प्रथमेश. निर्धाव चेंडू. चेंडू आलेला आहे घ्यातो. पुढचा चेंडू रोहित याचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू, बॉलरच्या पायाला लागून तीन धावा पळून काढलेल्या त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू षटकातील रोहित याचा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी या 5 षटकाच्या समांतर धावसंख्या झालेली आहे ती 69. जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता आहे ती सलगर स्पोर्टला.
या ठिकाणी आपले माननीय प्रमुख उपस्थिती उपस्थित असलेले दत्ता शेठ चव्हाण बॅटिंगचा आस्वाद घेताना सैनिक टाकळी फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच सलगरने आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लावून द्यायचा आहे दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लावून द्यायचा आहे नाहीतर 2 धावांची पेनल्टी बसेल सलगरसाठी 70 धावांचे आव्हान स्ट्राइक वर सुभाष नॉन स्ट्राइक धनराज सुशीलचा पहिला बॉल सुभाष साठी डॉट बॉल मिस फिल्डिंग
दुसऱ्या चेंडूवर दोनदा धावा कमवल्यात. तिसरा चेंडू चांगली फिल्डिंग एक धावासाठी. आणि हा चौथा चेंडू आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. चांगला शॉट सहा धावांसाठी मारलेला धनराज. चार बॉल नऊ धावा चांगला शॉट धनराजचा. पाचवा चेंडू आपल्या संघासाठी सुशील. चांगला खेळून काढलेला आहे ऑफसाइड मध्ये चांगली फिल्डिंग एक धावासाठी. ओव्हरचा अंतिम चेंडू सुशील. उचलून मारलेला शॉट चेंडू हवेत पण एका धावासाठी फक्त. षटअप समाप्तीनंतर अकरा धावा एक ओव्हर अकरा. दुसरी ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन येत आहे तो सागर. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघासाठी दुसरी ओव्हर. सामना होईल तेवढ्या वेळेवर आवरून घ्यायचा आहे. सामन्यासाठी टाइमचं लिमिट आहे. आणि हा दुसऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरून घेऊन येत आहे तो कोण आहे सागर. खेळण्यासाठी सज्ज आहे तो सुभाष. पहिला चेंडू उत्कृष्ट साहेब साहेब अजून ठेवलेला आहे. स्क्वेअर कटचा पटका चार धावेंसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलेला आहे तो सुभाष यांनी सागरच्या गोलंदाजीवर. उत्कृष्ट अशा फलंदाजीचं प्रदर्शन करता येतो सुभाष. पुढचा चेंडू सागरचा सुभाषसाठी ऑफसाइड दिशेने खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी. एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती सोळा. पुढचा चेंडू घेऊन येतो सागर धनराजसाठी. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न धनराजचा. बॅकची एज घेऊन
एका धावेसाठी स्लिप मध्ये गेलेला चेंडू. सत्तर धावांचं पाठलाग करताना सलगर टीम पुढचा चेंडू सागरचा सुभाषसाठी. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे बघूया. हवेत आहे, झेल होतोय का पायाचा आहे आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो. आणि या ठिकाणी सुभाषची खेळी समाप्त झालेले आहे. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे तो सागर यांनी. सुभाष कॅच आउट. सागरने विकेट घेतलेले आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी आला आहे तो दीपक. पहिला चेंडू दीपकसाठी. उत्कृष्ट असा ऑफसाइड डिसिजन मार्क फटकावलेला. एक धाव घेतलेला आहे मिडऑफच्या ठिकाणी दीपक यांनी. या ठिकाणी पुढचा चेंडू सागरचा धनराजसाठी. हा चेंडू धनराजसाठी. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न धनराजचा. पूर्णपणे बेट झालेला धनराज. कोणतेही धाव नाही या चेंडूवरती. आणि षटक समतेची घोषणा पंच नंदूकर यांची. आणि धावसंख्या झालेली आहे ते 11. 9 सरासरी धावसंख्या झाली 11. अजूनही 52 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. धनराजाने दीपक यांना वादळी खेळी केल्याशिवाय पर्याय नाही. अठरा चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. दीपकची खेळी समाप्त झालेली आहे. दीपक वैयक्तिक एका धावावरती बाद झालेला आहे. पुढचा चेंडू पुढचा खेळाडू हिम्मत. हिमतला बी चांगली खेळी करून आपल्या संघाला विजय करून द्यायचं आव्हान असेल. पुढचा चेंडू अमोलचा हिमतसाठी. हा चेंडू हिमतला. उत्कृष्ट असा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका 6 धावांसाठी. उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल हिमत याचा. हिम्मतने हिम्मत दाखवून जोरदार फटका खेळायला आहे लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट पडलेली होती दीपक याची. अमोलचा पुढचा चेंडू हिम्मतसाठी. उत्कृष्ट चेंडू ऑफसाइड दिशेने टाकलेला वेगवान चेंडू. हिम्मतला काही खेळ खेळता आलेला नाही. पुढचा चेंडू अमोलचा हिम्मतसाठी. चांगलं कमबॅक केलं एका षटकानंतर. हा चेंडू परत एकदा त्या दिशेने मारण्याचा फटका. परंतु उंच असा झेल उडालेला आहे मिडऑफच्या दिशेने. फिल्डरला काय तो बॉल समजलेला नाही आणि हा कॅच सुटलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा पळून घेतल्या आहेत हिम्मत यांनी. धावसंख्या 26 वर पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू
अमोलचा हिम्मतसाठी नो बॉल शॉर्ट पिच बॉल आणि हा उत्कृष्ट जेल घेतला होता परत नो बॉल असल्यामुळे. नो बॉल फ्री हिट पुढचा चेंडू अमोलचा फ्री हिट असेल ती धनराजसाठी. बघूया काय करतोय फ्री हिटचा काय उपयोग करून घेतोय तो धनराज. उत्कृष्ट असा फटका मारायला फ्री हिट सहा धावांसाठी जातो का पाहायचा आहे. सहा धावा उत्कृष्ट असा स्ट्रोक मारलेला आहे. सहा धावांसाठी या षटकातील शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू अमोलचा धावसाठी परत आला. चांगला स्ट्रोक मारलेला आहे. बघा काय होत्या चार धावा मिसफील्ड झालेला आहे. चार धावांसाठी गेलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय धनराज आणि धाव संख्या झालेली आहे ती 38. षटक समाप्तीची घोषणा दिली केलेली आहे ती पंच कृष्णा पाटील यांनी. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. अशक्य असं काही नाही. संघासाठी चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो सागर. सागर उत्कृष्ट चेंडू लोकांच्या दिशेने खेळून काढलेला आहे तो हिम्मत यांनी. एका धावेसाठी स्ट्राईक वरती आलेला आहे तो आता धनराज. पुढचा चेंडू सागरचा धनराजसाठी उत्कृष्ट चेंडू. पाहूया चार धावेंसाठी लोकांच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू मिस. चार धावा या चार धावीने धाव संख्या झालेली आहे ती 43. चौथी ओव्हर चालू आहे. चौथ्या ओव्हर मधील दोन चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे 43. पुढचा चेंडू सागरचा धनराजसाठी. धनराज उत्कृष्ट खेळ करत आहे आपल्या संघासाठी. ऊन चोडवलेला जेल लेग साईडच्या दिशेने पाहूया कॅच होते का. कॅच ड्रॉप झालेला आहे धनराजचा. या दरम्यान एक धाव धनराजांनी हिम्मत यांनी घेतलेले आहे. तीन चेंडू सागराचे पूर्ण झालेले आहेत आणि तीन चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 46. पुढचा चेंडू सागरचा हिम्मत साठी. उत्कृष्ट चेंडू हिम्मतला काय तो खेळता आला नाही. निर्धाव चेंडू
पुढचा चेंडू सागरचा हिम्मतसाठी, उत्कृष्ट चेंडू कॅच उडवता, कॅच मिस झालेला आहे किपरच्या हातून. सागरचा शेवटचा चेंडू हिम्मतसाठी, पोया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेत आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवतोय तो हिम्मत. उत्कृष्ट चेंडू मिस फिल्डिंग आणि छा किपरच्या मागे चार धावा, धावसंख्या झालेली आहे ती 48 जिंकण्यासाठी. सत्तर धावाचं लक्ष असताना धावसंख्या झाल्या 48, शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता. सलगरे संघास शेवटचं षटक घेऊन येत आहे तो शिवा. सहा चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता सलगरे संघाला. शेवटचा षटक घेऊन येतोय तो शिवा. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू धनराजसाठी. षटकातील पहिला चेंडू फुल टॉस चेंडू टोलवला होता, कॅच ड्रॉप झालेला आहे लेग साईडच्या दिशेने. त्या दरम्यान दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या या दोन धावीनंतर. धावसंख्या झालेली आहे ती 50. पाच चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक सामना. पुढचा चेंडू शिवाचा धनराजसाठी. उत्कृष्ट असा उंच उडाला चेंडू, पाहूया काय होतंय. कॅच झालेला आहे तो. लॉंगांच्या दिशेने आणि या ठिकाणी धनराजचे खेळ समाप्त झालेले आहे. चांगले खेळ केले धनराजाने. चार चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. बॅट्समन जर लवकर जायचंय. धनराज बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेला आहे तो रोहित. पुढचा चेंडू शिवाचा रोहितसाठी. उत्कृष्ट चेंडू स्ट्रेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव काढलेला आहे. स्ट्राईकवरती आलेला आहे तो सुभाष. शेवटच्या तीन चेंडूवरती 19 धावांची आवश्यकता आहे. शिवाचा हा चेंडू सुभाषसाठी हिम्मतसाठी. हा चेंडू 6. तीन चेंडूमधील पहिला चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे. आता दोन चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या दोन चेंडूवरती दोन षटकार हिम्मतनं ठोकले तर मॅच टाय होईल. पुढचा चेंडू शिवाचा हिम्मतसाठी. उत्कृष्ट ब्लॉक होल चेंडू
एकाच धावेसाठी एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, एक चेंडू 12 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट चेंडू मिस झालेला आहे तो रोहित. आणि या ठिकाणी टाकळी स्फोट, टाकळी विजयी झालेले आहे 11 धावांनी.